तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आजच्या या ब्लॉगमध्ये सर्व मेंबर्सचं, सर्व व्ह्यूअर्सचं, सर्वांचं स्वागत आहे। आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि वातावरण पावसाचं झालेलं आहे आणि सगळी माणसं आहेत ना, काम करतात म्हणजे ताडपत्रे वगैरे झाकतात, हात काढले त्याच्यावरती, कारण की पाऊस जर आला तर लपडा होऊ शकतो। त्यामुळे मी पण फटाफट पहिलं दूध घेऊन येतो, पिटली घेतलेली आहे, आणि मग आपलं भात झाकायला काहीतरी करूया। आपलं पण भात काढलेलं आहे। साडेसात वाजले नाश्ता करायला, असू दे गुड्डूला झोपू दे। तर मित्रांनो, 9:30 वाजलेले आहेत आणि सगळा खेळ चौपट पावसाला, सगळं दम करून ठेवलंय बघा। तर घरी चाललेले आहे सगळेजण। आता मित्रांनो 9:30 वाजलेले आहेत, सगळं दाखवून घेतलंय, पाऊस पडतोय, आम्ही सगळे घरी चाललेलो आहे बघा। आमची आई बघा डोक्यावर भात घेतले चोपलेलं। सगळी माणसं गेली घरी, पाऊस पडतोय म्हणून सगळ्या भाताची वाट लागली। कसं वाटतंय मम्मी? साडे 11 वाजली, तर मित्रांनो आता वाजलेले 12:30 आणि ऊन पडलेलं आहे आता थोडंफार, पूर्ण शक्यता काय सांगता येत नाही, पाऊस पण पडू शकतो सकाळसारखा, पण आता सध्या तरी ऊन पडलेलं आहे। आता चाललेलो आहे भात कापायला पुन्हा। सकाळी आपण घरी आलो तर काय काम नव्हतं झालं, आता बघूया पाऊस कधीपर्यंत साथ देतोय, तोपर्यंत जर काहीतरी काम करूया। तर मित्रांनो 6:30 वाजलेले आहेत आणि अंधार पडलेला आहे, काहीच दिसत नाही। तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच, आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।